तर आंदोलनाची पुढची दिशा उद्या संध्याकाळी 5 वाजता सांगणार मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलनावर हे स्पष्टीकरण आहे. तर सरकारसोबत चर्चेसाठी आमची दारं सदैव खुली आहेत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. पण दारं बंद केली तर पुन्हा दार उघडणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मनोज जरांगेंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. सरकारला मी रोजच सांगितलंय काय सांगायचे आता बार बार का तेच सांगत बसू. एक तर माझ्या तोंडातून पोटातून आवाज निघत नाही. आता राजेसाहेब कशासाठी येले भेटायला येले का चर्चा करायला येते त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. खूप काही किचकट गोष्टी आहेत कशासाठी यायलेत काय विषय त्यामुळे मी आधीच कसं सांगू पुढची दिशा आंदोलनाची काय पुढची दिशा मी उद्या 5 वाजता सांगेन अशी जर टोलाटोली झाली तर.